आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये ज्या पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्या पोर्टलचं स्टेटस सध्या काय आहे त्यानंतर फॉर्म भरतेही आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्यानंतर फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहे त्यानंतर आपले फोटो सिग्नेचर आणि जे इतर डॉक्युमेंट आहेत ते कशाप्रकारे कॉम्प्रेस करून घ्यायचे आहे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते सेव्ह करायचे आहे त्यानंतर पेपर एक पेपर दोन आणि पेपर तीन यापैकी कोणत्या पेपरला जास्त महत्त्व द्यायचं आहे इतरही महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हो। तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर सुरुवातीला आपण हे जे पोर्टल आहे की ज्यावर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्या पोर्टलचं स्टेटस चेक करूया तर आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार वीसला ठीक चार वाजता या पोर्टलवर गेलो असता या ठिकाणी अजूनही जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणे बाकी आहे आणि या ठिकाणी एक मेसेज आपल्याला दिसतोय की लवकरच ही प्रक्रिया सुरू केल्या जाईल तर या पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की डेट ऑफ कॉमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे ॲम ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी सुरुवात आहे ती पाच तारखेपासून होणार होती त्यानंतर लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशन म्हणजे शेवटची तारीख जी आहे ती तीन नोव्हेंबर असणार आहे त्यानंतर हॉल तिकीटसुद्धा आपल्याला याच ठिकाणाहून डाउनलोड करता येईल त्याची जी वेळ आहे ती तारीख आहे ती तारीख इथे पाहायला मिळेल त्यानंतर डेट ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट जो पेपर वन आहे त्या पेपर वनची जी तारीख आहे तीसुद्धा या ठिकाणी अनाऊन्स केल्या जाईल परंतु त्याला अजून वेळ आहे तर याकरता हे जी वेबसाईट आहे किंवा हे जे पोर्टल आहे हे वेळोवेळी आपल्याला चेक करणं गरजेचं आहे त्याकरता आपल्या फोनमध्ये क्रोम ब्राउझर आहे त्यामध्ये जे पेज आहे त्याच्या वरच्या साईडला तीन डॉट असतात त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक मेनू येईल त्यामध्ये हे जे बुकमार्क साईन आहे त्या बुकमार्क साईनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बुकमार्क करून घ्यायचं आहे म्हणजे वेळोवेळी आपण त्याला लगेच एका क्लिकवर पाहू शकतो तर मित्रांनो आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी या नोटिफिकेशनचं वाचन करणं फार गरजेचं आहे कारण या नोटिफिकेशनमध्ये काही काही नोट्स दिलेल्या आहेत की दिले त्या अतिशय महत्त्वाच्या आहे जर आपण त्या न वाचता फॉर्म भरायला सुरुवात केली तर आपला फॉर्म चुकू शकतो किंवा एखाद्या वेळेस असं सुद्धा होऊ शकतं की आपण वा मेरिट लिस्टमध्ये असू परंतु आपण नोकरीपासून वंचित राहू त्यामुळे सर्वांनी हे नोटिफिकेशन एकदा वाचणं गरजेचं आहे तर यामध्ये सतरा पॉईंट आठमध्ये माहिती दिलेली आहे की जर एखाद्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं परंतु त्याने काही कारणामुळे ड्युटी जॉईन केली नाही आणि अशामुळे जर ती जागा रिक्त राहत असेल तर अशा वेळेला त्या कॅन्डिडेटची जी कॅटेगरी असेल त्याच कॅटेगरीच्या पुढच्या उमेदवाराला मेरिट लिस्टमधल्या पुढच्या उमेदवाराला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली जाईल त्यानंतर अतिशय महत्त्वाची नोट या ठिकाणी दिलेली आहे ही नोट प्रत्येकानं वाचणं गरजेचं आहे आणि अतिशय काळजीपूर्वक का वाचणं गरजेचं आहे तर यामध्ये सांगितलेलं आहे की द ॲप्लिकंट शूट एक्झरसाईज प्रिफरन्स फॉर ऑल रिक्रुटिंग युनिट्स फॉर कन्सिडरेशन म्हणजे जे ॲप्लिकंट आहे जे उमेदवार त्यांनी फॉर्म भरताना जे रिक्रुटिंग युनिट्स आहेत त्या सर्वांनाच पसंती द्यायला पाहिजे सर्वांना जेवढे रिक्रुटिंग युनिट आहे त्या सर्वांनाच पसंती देणं आवश्यक आहे हे कशासाठी आवश्यक आहे कारण एखाद्या वेळेस काय होऊ शकतं की जर तुम्ही फॉर्म भरताना अतिशय कमी रिक्रुटिंग युनिटना पसंती दिली आणि त्या रिक्रुटिंग युनिटमध्ये तुम्हाला चांगले मार्क असतानाही तुमचं सिलेक्शन झालं नाही तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आला नाहीत अशा वेळेला जे इतर रिक्रुटिंग युनिट आहे ज्यांना तुम्ही पसंती दिली नाही त्या रिक्रुटिंग युनिटमध्ये तुमच्यापेक्षा कमी मार्क मिळालेले उमेदवार तुमच्याच कॅटेगरीचे उमेदवार सिलेक्ट होऊ शकतात ज्यांनी त्या रिक्रुटिंग युनिटला पसंती दिली असेल तुमची निवड तुम्हाला चांगले मार्क असून त्या उमेदवारापेक्षा जास्त मार्क असूनही तुमची निवड तुमची नि तुमचं सिलेक्शन त्या रिक्रुटिंग युनिटला झालं नाही कारण तुम्ही त्या रिक्रुटिंग युनिटला पसंती दिलेली नाही त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये प्रत्येकच जेवढे रिक्रुटिंग युनिट आहे त्या रिक्रुटिंग युनिटला पसंती देणं गरजेचं आहे या ठिकाणी सतरा पॉईंट दहा मध्ये पुन्हा एक महत्वाची माहिती दिली आहे की इफ टू आर मोर ऍप्लिकंट सिक्युअर इक्वल मार्क इन पेपर वन अँड स्टँड इन द लास्ट पोझिशन ऑफ मेरिट लिस्ट जर मेरिट लिस्टमध्ये ते शेवटच्या स्थानावर असेल आणि दोघांनाही सारखे मार्क असेल अशा वेळेस दोघांपैकी केवळ एकाची निवड केल्या जाईल आणि त्या ठिकाणी द ॲप्लिकंट सिनियर इन एज दोघांपैकी जो ॲप्लिकंट वयाने सिनियर असेल तो त्या ठिकाणी कन्सिडर्ड फॉर सिलेक्शन त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल तर ही त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर इफ टू आर मोर ॲप्लिकंट सिक्युअर इक्वल मार्क इन पेपर वन स्टँड इन द लास्ट पोझिशन ऑफ मेरिट लिस्ट हॅव सेम डेट ऑफ बर्थ जर दोघांना सारखेच मार्क आहे त्यानंतर दोघांची जन्मतारीख सारखीच आहे अशा वेळेला काय होईल ॲप्लिकंट हू सिक्युअर हायर पर्सेंटेज इन ट्वेल्थ ऑर एच एस सी विल बी कन्सिडर फॉर सिलेक्शन तर त्या दोघांपैकी ज्या उमेदवाराचे बारावीचे मार्क जास्त असतील त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल आणि पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ ॲप्लिकंट हू सिक्युअर हायर पर्सेंटेज इन ऑर एस एस सी विल बी कन्सिडर फॉर सिलेक्शन आणि जर एम टी एस या परीक्षेमध्ये जर अशा प्रकारची वेळ आली तर अशा वेळेला त्या दोन उमेदवारांपैकी दहावीचे मार्क ज्या उमेदवाराचे जास्त असेल त्या उमेदवाराचे सिलेक्शन त्या ठिकाणी त्या होईल त्यानंतर पुन्हा एक नोट या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय महत्वाची नोट आहे हे सुद्धा वाचणं फार गरजेचं आहे यामध्ये सांगितलेलं आहे की ऍप्लिकंट्स हॅव्हिंग बोथ मार्क्स अँड ग्रेट इन द मार्क लिस्ट शॅल एंटर द मार्क्स ओनली मार्क्स ओनली इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन पोर्टल इन रिस्पेक्टिव्ह फील्ड जर तुमच्या मार्कलिस्टमध्ये Mark पन है पन है। करता मार्क पण दिलेले आहे आणि ग्रेड पण दिलेले आहे अशा वेळेला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये त्या ठिकाणी मार्क तुम्हाला टाकायचे आहे मार्क तुम्हाला ग्रेड टाकायची नाही आहे केवळ मार्क टाकायचे आहे आणि जर तुम्ही इफ एनी ॲप्लिकंट अप्लाईज विथ ग्रेड हिज ॲप्लिकेशन विल बी लायबल फॉर डिस्क्लिफिकेशन जर तुमच्या मार्कलिस्टमध्ये ग्रेड दिलेली आहे आणि मार्क दिलेले आहे आणि तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना फक्त ग्रेड टाकली तर तुमचा फॉर्म डिस्वालिफाय होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की मार्कलिस्ट वरून केवळ मार्क टाकायचे आहे आपल्याला ग्रेड न टाकता केवळ मार्क टाकायचे आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा या ठिकाणी काही नोट्स दिल्या आहेत त्या सुद्धा महत्वाच्या त्या सुद्धा वाचणं गरजेचं आहे त्यामध्ये दिलं आहे द पर्सन अपॉइंटेड टू द पोस्ट ऑफ पोस्टमन सेल अॅक्ड ड्रायव्हिंग लायसन टू ड्राईव्ह टू व्हीलर और थ्री व्हीलर और लाईट मोटर व्हेकल विदिन अ पिरियड ऑफ टू इयर फ्रॉम द डेट ऑफ हिज अपॉइंटमेंट जर तुमचं सिलेक्शन झालं या पोस्टकरता पोस्टमन या पदाकरता जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमच्या अपॉइंटमेंटपासून दोन वर्षाच्या आतमध्ये दोन वर्षाच्या आतमध्ये विदिन द पिरियड ऑफ टू इयर्स फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट तुमच्या अपॉइंटमेंटच्या दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला एकतर टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर किंवा लाईट मोटर व्हेकल या प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे त्यानंतर हवेवर पर्सन विथ डिसेबिलिटी जर तुम्ही डिसेबल असाल तुम्ही अपंग असाल आणि अशा वेळेला तुम्ही ही जी अट आहे या अटीमधून तुम्हाला वगळण्यात येईल एक्झेमटेड फ्रॉम द रिक्वायरमेंट ऑफ ड्रायविंग लायसन जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला मात्र या ड्रायविंग लायसनच्या अटीमधून तुम्हाला वगळण्यात येईल त्यानंतर दुसरी एक महत्वाची नोट या ठिकाणी दिलेली आहे अ candidate नॉट having valid ड्रायविंग लायसन ॲट द टाईम ऑफ अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ पोस्टमन शॅल नॉट अर्न periodical इन्क्रीमेंट जर तुमच्याकडे अपॉइंटमेंटच्या वेळेला ड्रायविंग लायसन नसेल तर अशा वेळेला तुम्हाला जे पिरॉडिकल इन्क्रीमेंट असते जे वार्षिक वेतन वाढ असते ती तुम्हाला मिळणार नाही इन पे टिल प्रोडक्शन ऑफ सच लायसन जोपर्यंत तुम्ही ते लाय ड्रायसन जोपर्यंत तुम्ही ते लायसन सबमिट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे जी पिरॉडिकल इन्क्रीमेंट आहे वार्षिक वेतनवाढ ती मिळणार नाही फॉर अ पिरियड ऑफ फाईव्ह इयर्स फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट विच एव्हर इज अर्लियर अँड आफ्टर प्रोडक्शन ऑफ सच लायसन्स ऑर एक्सपायरी ऑफ सच फाईव्ह इयर पिरियड पे शॅल बी रिस्टोर्ड प्रॉस्पेक्टिवली आणि पाच वर्षानंतर तुम्हाला ही जी तुमची वेतनवाढ रोखण्यात आली होती ती तुम्हाला पुन्हा दिल्या जाईल पाच वर्षानंतर टू द लेवल ऑफ पे वूड हॅव रिच हॅड द पिरियोडिकल इन्क्रीमेंट इन पे वॉज नॉट विथ हेल्ड अँड नो अरियर्स ऑफ पे शॅल बी पेड फॉर द इंटरविनिंग पिरियड त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला खूप लॉस होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काय महत्वाचं आहे की दोन वर्षाच्या आतमध्ये आपल्याला हे जे लायसन्स ला आहे ते लायसन्स आपल्या डिपार्टमेंटला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी नोटाशन दिलेली आहे इट शूट be नोटेड दॅट द ॲप्लिकंट those हू have studied अँड पास only कोंकणी लँग्वेज अप टू टेन्थ स्टँडर्ड शाल बी एलिजिबल तेच लोक पात्र असतील जे दहावीपर्यंत कोंकणी लँग्वेज शिकलेले आहे आणि पास झालेले आहे कशा करता फॉर द सिलेक्शन ऑफ गोवा पोस्टल डिव्हिजन गोवा पोस्टल डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होण्यासाठी तुम्ही दहावीपर्यंत कोंकणी लँग्वेज शिकणं आणि पास होणं गरजेचं आहे तर अशा प्रकारची ही नोट आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरताना जी प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी जी पूर्वतयारी आपल्याला करायची आहे जे डॉक्युमेंट आपल्याला तयार ठेवायचे आहे ते कोणकोणते आहेत ते, ते समजून घेऊया तर बिफोर प्रोसिडिंग रजिस्ट्रेशन कीप द फॉलोईंग इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट रेडी म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो मोबाईल नंबर आहे आपला हा रेडी ठेवायचा आहे आणि तो चालू अवस्थेत आहे की नाही त्यावर मेसेज येते की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर मोबाईल नंबर आपला स्वतःचा वापरायचा आहे इतरांचा मोबाईल नंबर वापरू नये कारण त्यावर वेळोवेळी आपल्याला मेसेज येत राहील त्यानंतर ईमेल आय डीसुद्धा इथे आवश्यक आहे तोसुद्धा स्वतःचा असावा इतर कोणाचाही ईमेल आय डी आपल्याला वापरायचा नाही आहे जर नसेल तर स्वतःचा एक ईमेल आय डी बनवून घ्यायचा आहे त्यानंतर कॅन कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ इन जेपेक फॉर्मॅट आणि या पासपोर्टची जी साईज आहे ती वीस के बी ते छप्पन बीच्या मधात हवी त्यापेक्षा जास्त नाही आणि त्यापेक्षा कमी पण नाही त्यानंतर स्कॅन सिग्नेचर इन जेपेक फॉर्मॅट आणि याची जी साईज आहे ती दहा ते वीस के बीपर्यंत आपल्याला पाहिजे जर तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म हा सायबर कॅफेवर भरत असाल तर त्या ठिकाणी जो ऑपरेटर आहे तो तुम्हाला हे जे फोटोग्राफ आहे किंवा हे सिग्नेचर आहे त्यानंतर जे तुमचे डॉक्युमेंट आहे त्याची साईज ही बरोबर करून दिल्याप्रमाणे आणि जर तुम्ही सायबर कॅफेवर न जाता स्वतः घरच्या घरी जर फॉर्म भरत असाल तर ही जी साईज आहे या फोटोग्राफची असो किंवा सिग्नेचरची असो किंवा डॉक्युमेंटची असो दिलेल्या प्रमाणात कॉम्प्रेस कशी करायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याजवळ रेडी असणं आवश्यक आहे त्याचीसुद्धा आपल्याला स्कॅन कॉपी तयार ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही सीमधून जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटसुद्धा असणं आवश्यक आहे हे सुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर जर तुम्ही डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे इन्कम आणि ॲसेट सर्टिफिकेट असणंसुद्धा गरजेचं आहे त्यानंतर जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप म्हणून जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे त्यालासुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर त्यानंतर जर तुम्ही अपंग असाल आणि पेपर लिहिण्यास अक्षम असाल तर तुम्हाला स्क्राइब वापरता येतो परंतु त्यासाठी तुम्हाला लेटर ऑफ अंडरटेकिंग बाय अप्लिकंट फॉर अवेलिंग द सर्विस ऑफ स्क्राइब आणि रिक्वेसेड सर्टिफिकेट फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही हा स्क्राईब जो वापरणार आहे त्याची आय डी प्रूफची इमेज आणि फोटोग्राफची इमेज हे सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी स्कॅन करून ठेवायचं आहे ते सुद्धा अपलोड करावं लागेल जर तुम्ही लिहिण्यास अक्षम असाल आणि स्क्राईब वापरणार असाल तर तुम्हाला पेपर लिहिण्यास अक्षम आणि त्यातून तुम्हाला सूट देण्यासाठी जे सर्टिफिकेट असतं प्रिस्क्राईब मेडिकल सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्हाला इथे तयार ठेवायचं आहे त्यानंतर जर तुम्ही ट्रान्सजेंडर असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करावं लागेल त्यानंतर त्यानंतर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे ते डिस्चार्ज सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे जर तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये नोकरी करत असाल तर तुम्हाला त्या संस्थेमधून ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत आहात त्या संस्थेमधलं एन ओ सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही जर मॅट्रिकनंतर तुमचं नावामध्ये बदल केला असेल तर त्या संदर्भात जे डॉक्युमेंट आहे ते सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर दहावीचं मार्कशीट आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे म्हणजे मॅन्डेटरी आहे हे तुम्हाला सक्तीचं आहे जरी तुम्ही पोस्टमन करता आवेदन देत असाल मेल मेलगार्ड करता देत असाल किंवा एम टी एस करता देत असाल या तिन्ही पदाकरता हे मार्कशीट दहावीची आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे ते तुमच्याकडे हवंच त्यानंतर बारावीची मार्कशीट आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट हे सुद्धा कंपल्सरी आहे जर तुम्ही पोस्टमन किंवा मेलगार्ड या पदाकरता आवेदन देत असाल तर कारण ते आपल्याला फॉर्म भरताना एज्युकेशन सेक्शन यामध्ये या, या बारावीच्या मार्काची डिटेल आपल्याला भरायची आहे त्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ही माहिती ग्रॅज्युएशनची जी माहिती आहे ती तुम्हाला या एज्युकेशन सेक्शनमध्ये फॉर्म भरतेवेळी भरावी लागेल ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला अतिशय काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ नये त्यासाठी पहिली महत्त्वाची काळजी अशी आहे आपण फोटोग्राफ किंवा डॉक्युमेंट आणि जे सिग्नेचर स्कॅन करणार आहोत ते सुस्पष्ट यायला हवे ते ब्लर असायला नको किंवा इलिगल सिग्नेचर असायला नको तुम्ही जर कॅन्डिडेट असाल तर तुमचीच सिग्नेचर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करायची आहे अनक्लिअर स्कॅन इमेज ऑफ डॉक्युमेंट डॉक्युमेंटची सुद्धा स्कॅनिंग करताना ते सुद्धा तुमचं क्लिअर असणं आवश्यक आहे जेणेकरून जो जी सिस्टीम आहे त्याला ते ओळखू यायला पाहिजे त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी नोट आहे तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे तो स्वतःचा द्यायचा आहे कारण जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन करणार आहे रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर आपण तिथे देऊ त्या मोबाईल नंबरवर आपल्याला आपला युजर आय डी आणि पासवर्ड मिळणार आहे त्यामुळे स्वतःचा मोबाईल नंबर वापरायचा आहे तुम्ही जरी नेट कॅफेवर फॉर्म भरत असाल तरी तुम्हाला स्वतःचा मो मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस तिथे द्यावा लागेल आणि वेळोवेळी ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळणार आहेत त्यासुद्धा तुम्हाला ईमेलवर तुमच्या मिळणार आहे त्यामुळे स्वतःचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे की जी आपण ॲप्लिकेशन करणार आहोत ती ॲप्लिकेशन केवळ आणि केवळ या पोर्टलवर आपल्याला करायचं आहे हे जे पोर्टल या ठिकाणी दिलेलं आहे याच पोर्टलवर आपल्याला हे ॲप्लिकेशन करायचं आहे इतर कुठेही आपल्याला हा ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही किंवा तो जर तुम्ही भरायचा प्रयत्न केला तर ते तुमचं रिजेक्ट होऊ शकते केवळ याच पोर्टलवरून याच वेबसाईटवरून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर त्यानंतर या बी सेक्शनमध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की एका उमेदवाराने एकच फॉर्म भरायचा आहे एका उमेदवाराने एकच फॉर्म भरायचा आहे ओनली वन कॉमन ऑनलाईन ॲप्लिकेशन इज अलाउड टू बी सबमिटेड बाय द ॲप्लिकंट फॉर द पोस्ट ऑफ पोस्टमन मेलगार्ड अँड मल्टीटास्किंग स्टाफ इन केस मोर दॅन वन ॲप्लिकेशन ऑफ अँड ॲप्लिकंट आर डिटेक्टेड जर एकापेक्षा जास्त एकाच व्यक्तीने एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेला जर सिस्टीमला डिटेक्ट झाला दिसला तर ते तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करू शकते आणि त्यानंतर तुम तुम्ही ती परीक्षा देऊ शकणार नाही तुमचं जे कॅन्डिडेचर फॉर द एक्झॅमिनेशन विल बी कॅन्सल त्याच्यामुळे ही काळजी अतिशय महत्त्वाची आहे की ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की एका उमेदवाराने एका नावाने एकच अर्ज भरायचा आहे आणि त्या एकाच अर्जामध्ये तुम्ही पोस्टमन यासाठी सुद्धा आवेदन देऊ शकता मेल मेलगार्डसाठी देऊ शकता आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी देऊ शकता म्हणजे एकाच फॉर्ममध्ये तुम्ही या तिन्ही पदाकरता तुम्ही आवेदन देऊ शकता म्हणजे जर तुम्हाला पोस्टमॅनसाठी सुद्धा परीक्षा द्यायची आहे मेलगार्डची पण द्यायची आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफची पण द्यायची आहे तर तुम्ही तिन्ही पदाकरता ऑनलाईन फॉर्म एकाच अर्जामध्ये भरू शकता तुम्हाला पुन्हा पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही त्यानंतर यातमध्ये माहिती दिलेली आहे की द डिपार्टमेंट डज नॉट ॲक्सेप्ट एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द ॲप्लिकंट नॉट बिंग एबल टू सबमिट देअर ॲप्लिकेशन विद इन द लास्ट डेट ऑन अकाउंट ऑफ द अफो सेड रिझन और फॉर एनी अदर रिजन बियॉंड द कंट्रोल म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्ही जर तुम्हाला अडचण येत असेल फॉर्म भरण्यामध्ये आणि तुम्ही जर फॉर्म भरू शकला नाही तर त्याकरता डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट कोणत्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यामुळे शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नये लगेच फॉर्म भरायला सुरुवात करावी आणि कोणतीही अडचण आली तर जो हेल्पडेस्क नंबर आहे त्यावर तुम्हाला फोन करता येईल तिथून माहिती घेता येईल तुम्ही फॉर्म भरायच्या आधीच फॉर्म सबमिट करायच्या आधी सगळी जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती एकदा चेक करून घ्यायची आहे ती तंतोतंत बरोबर आहे की नाही ते पाहायचं आहे कारण एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला की त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चेंज किंवा करेक्शन होणार नाही त्यानंतर या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे प्रोसेस ऑफ फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन तर यामध्ये मुख्यतः दोन पार्ट आहे पहिला पार्ट आहे बेसिक रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे डिटेल रजिस्ट्रेशन तर बेसिक रजिस्ट्रेशन केवळ रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळवण्यासाठी आपल्याला बेसिक रजिस्ट्रेशन करायचं आहे तर बेसिक रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर जायचं आहे आणि या पोर्टलवर जे न्यू युजर टॅब असेल त्या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बेसिक रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला या प्रकारची माहिती विचारल्या जाईल यामध्ये सुरुवातीला विचारलं जाईल टायटल म्हणजे तुम्ही मिस्टर आहात मिसेस आहात की काय आहात त्यानंतर जेंडर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला नाव लिहावं लागेल आणि नाव लिहिताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला जे दहावीची मार्कशीट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल त्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे ज्याप्रमाणे आहे जे स्पेलिंग आहे अगदी तंतोतंत त्याचप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी नाव फिल करायचं आहे जर तुम्ही मॅट्रिक्स झाल्यानंतर तुमच्या नावास काही बदल केला असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे तिथे उल्लेख करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक वेगळं सर्टिफिकेट लागणार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागेल त्यानंतर प्रोवाईड इन्फॉर्मेशन अबाउट युअर नॅशनॅलिटी त्यानंतर पाचव्यामध्ये आहे एंटर इव्हल ईमेल ॲड्रेस तुम्हाला तुमचा स्वतःचा ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो ईमेल ॲड्रेस कन्फर्म करायचा आहे त्यानंतर एंटरीवर मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला क्लिक द मोबाईल ओ टी पी अँड ओ टी पी विल बी सेंड तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर आणि तो तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे त्यानंतर टाईप द व्हेरिफिकेशन कोड ॲज डिस्प्लेड ऑन द स्क्रीन कंप्युटर स्क्रीनवर जो व्हेरिफिकेशन uh, कोड असेल तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्यानंतर क्लिक द चेक बॉक्स फॉर डिक्लेरेशन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर काय होईल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा तुमच्या मोबाईलवर आणि तुमच्या ईमेल आय डीवर येणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल द्यायला पाहिजे त्यानंतर हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून तुम्हाला जे दुसरं सेक्शन आहे डिटेल रजिस्ट्रेशन हे करायचं आहे त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि हा पासवर्ड या ठिकाणी वापरायचा आहे त्यानंतर डिटेल रजिस्ट्रेशनमध्ये आणखी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत की अपलोड युअर रिसेंट स्कॅन इमेज ऑफ कलर पासपोर्ट साईज फोटो यामध्ये त्या फोटोची साईज ही वीस के बी ते साठ के बी असली पाहिजे आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तो जे पी जी किंवा जे पेक असणं आवश्यक आहे त्यानंतर अपलोड युअर क्लिअर स्कॅन इमेज ऑफ सिग्नेचर तुमची जी सिग्नेचर आहे तीसुद्धा स्पष्ट असली पाहिजे आणि त्याची साईज जी आहे ती दहा के बी ते वीस के बीच्या मधात असली पाहिजे आणि तीसुद्धा जे पेक आणि जे पी जी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे त्यानंतर अपलोड द स्कॅन इमेज ऑफ रिक्वेसाईट डॉक्युमेंट साईज डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात त्या डॉक्युमेंटची साईज ही पन्नास के बी ते दोनशे के बीच्या मधात असली पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट पी डी एफ चालतो जे पी जी चालतो आणि जे पेक हा फॉर्मॅट चालतो अल्सो फाईल नेम शूड नॉट हॅव स्पेशल कॅरेक्टर जेव्हा तुम्ही ही फाईल स्कॅन कराल तुमच्या डॉक्युमेंटची त्यावेळेस त्याला नाव देताना त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर नको ज्याप्रमाणे ॲट दी रेट किंवा हॅश डॉट वगैरे असे कॅरेक्टर त्याच्यामध्ये नको त्यानंतर डिटेल रजिस्ट्रेशनमध्ये सर्व माहिती भरून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला पेमेंट करावं लागेल फीचं तर पेमेंट करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकता किंवा ई पेमेंटसुद्धा करू शकता तर ऑनलाईन पेमेंट तुम्ही रुपे कार्ड क्रेडिट कार्ड किंवा जे यू पी आय व्यवस्था आहे त्याद्वारे करू शकता त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट कराल आणि ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुल पेमेंटचा मॅसेज येणार नाही तोपर्यंत वाट पाहायची आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं आणि सक्सेसफुल पेमेंटचा मेसेज आला नाही तर तुम्हाला वेट करायचं आहे वाट, वाट पाहायची आहे पंचेचाळीस मिनटापर्यंत म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मॅसेज आला नाही किंवा सक्सेसफुल पेमेंट असा मॅसेज आला नाही तर तुम्हाला दुसरं पेमेंट हे पंचेचाळीस मिनटानंतर करता येईल परंतु जर तुम्हाला पेमेंट इज रिजेक्टेड असा मॅसेज आला तर तुम्हाला अनादर पेमेंट लगेच करता येईल तर हे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जर सक्सेसफुली पेमेंट केलं तर सक्सेसफुल पेमेंट झाल्याबद्दल तसा तुम्हाला ईमेल किंवा एस एम एसद्वारे कळवल्या जाईल त्यानंतर आणखी एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे की द इनकम्प्लीट ॲप्लिकेशन द अप्लिकेशन्स विदाऊट फी पेमेंट अँड द ॲप्लिकेशन नॉट सबमिटेड प्रॉपरली विल नॉट बी ॲक्सेप्टेड जर तुमचं ॲप्लिकेशन प्रॉपरली भरलं नसेल इनकम्प्लीट असेल किंवा तुम्ही पेमेंट केलं नसेल तर तुमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं जाणार नाही इन एनी सरकमटान्सेस अँड समरली रिजेक्टेड तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल जर तुम्ही ते इनकम्प्लीट भरलं असेल किंवा ॲप्लिकेशन भरताना तुम्ही फी भरली नसेल तर तुमचं जे ॲप्लिकेशन हे रिजेक्ट केलं जाईल सर्च ॲप्लिकेशन विल बी डिलीटेड फ्रॉम डेटाबेस आफ्टर लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन दॅट इज थ्री नोव्हेंबर दोन हजार वीस म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार वीसला जेव्हा ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची तर या लास्ट डेटनंतर अशा प्रकारचे तुम्ही जर फॉर्म भरला असेल इनकम्प्लीट असेल किंवा फी भरली नसेल तर तुमचा फॉर्म हा त्या डाटाबेसमधून रिजेक्ट केला जाईल डिलीट केलं जाईल फॉर्म भरताना अजि अतिशय काळजी घ्यायची आहे कोणत्याही प्रकारची माहिती अपूर्ण भरू नये किंवा फी जी भरायची आहे ती लगेच फॉर्म भरल्यानंतर भरून घ्यायची आहे त्यानंतर ॲडमिट कार्डबद्दलची एक महत्त्वाची माहिती आहे की ॲडमिट कार्ड फॉर एक्झामिनेशन फॉर पेपर वन अँड पेपर टू अँड पेपर थ्री तर यामध्ये आहे ॲडमिट कार्ड विल बी इशूड सेपरेटली फॉर द टू एक्झामिनेशन जर तुम्ही एकाच कॅन्डिडेटने या तिन्ही पदाकरता फॉर्म भरला असेल तर त्याला या दोन्हीकरता वेगवेगळे ॲडमिट कार्ड येईल पोस्टमन आणि मेडि करता एक ॲडमिट कार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफकरता एक वेगळं ॲडमिट कार्ड असे दोन सेपरेट ॲडमिट कार्ड त्याला येईल त्यानंतर हे जे ॲडमिट कार्ड आहे तुम्ही या वेबसाईटवरून या पोर्टलवरून डाउनलोड करू शकाल त्यानंतर आपली जे उमेदवार आहे त्याने वेळोवेळी या वेबसाईटला भेट देऊन आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्यायला पाहिजे त्यानंतर ॲडमिट कार्डबद्दल पंधरा पॉईंट तीनमध्ये माहिती दिलेली आहे की आ, पेपर वन करता सर्व उमेदवारांसाठी पोस्टमन मेलगार्ड आणि एम टी एस यासाठी वेगवेगळे ॲडमिट कार्ड इश्यू केले जाईल आफ्टर शॉर्टलिस्टिंग म्हणजे पेपर वन झाल्यानंतर जे पात्र उमेदवार आहे जे क्वालिफाईड उमेदवार आहे त्यांच्याकरता नवीन ॲडमिट कार्ड इश्यू केल्या जाईल पेपर दोन आणि पेपर तीनसाठी त्यानंतर पंधरा पॉईंट चारमध्ये माहिती दिलेली आहे ॲडमिट कार्ड विल बी इशूड ऑनलाईन अँड विल बी अपलोडेड ऑन द ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल ते जे पोर्टल आहे आपण जेव्हा फॉर्म भरणार आहोत त्याच पोर्टलवर आपल्याला हे जे ॲडमिट कार्ड आहे ते बिफोर सेवन डेज म्हणजे परीक्षेच्या सात दिवसाआधी आपल्याला हे ॲडमिट कार्ड त्या पोर्टलवरून डाउनलोड करता येईल त्यानंतर त्यानंतर पंधरा पॉईंट पाचमध्ये आहे की हे जर परीक्षेच्या पाच दिवसाआधीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरून तुम्हाला तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करता येत नसेल किंवा तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही हेल्पडेस्कडे हे जे हेल्प डेस्क आहे त्याच्याकडे तुम्ही दाद लागू शकता तुम्हाला त्यासाठी तुम्हाला तुमचं जन्मतारीख तुमचं नाव रजिस्ट्रेशन आय डी रजिस्ट्रेशन ईमेल आय डी मोबाईल नंबर प्रूफ ऑफ हॅविंग सबमिटेड हीच हर ॲप्लिकेशन त्यानंतर पेमेंट डिटेल हे सगळी माहिती तुम्हाला त्या अधिकाऱ्याकडे सांगावं लागेल फोन करावा लागेल किंवा ईमेलद्वारे त्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल आणि त्यानंतर ते तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करेल त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा होईल त्या दिवशी तुम्हाला सोबत आय डी म्हणून तुम्हाला तुमच्यासोबत आधार कार्ड किंवा प्रिंट आऊट ऑफ ई आधार आधार कार्ड नसेल तर ई आधारची प्रिंट त्यानंतर वोटर आय डी कार्ड किंवा ड्राय ड्रायविंग लायसन किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा आय डी कार्ड इशूड बाय युनिव्हर्सिटी कॉलेज स्कूल त्यानंतर एम्प्लॉई आय डी कार्ड एक्स सर्विसमॅन असाल तर ते कार्ड त्यानंतर एनी अदर फोटो बेअरिंग व्हॅलिड आय डी कार्ड ज्यामध्ये जन्मतारीख असेल असं एक आय डी प्रूफ फोटो आय डी प्रूफ तुम्हाला तुमच्यासोबत एक्झामिनेशन सेंटरवर जाताना सोबत ठेवावं लागेल त्यानंतर या ठिकाणी मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे की तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होईल की एक्झामिनेशन ऑफ पेपर वन विल बी हेल्ड सेपरेटली पेपर वनची परीक्षा जी आहे ती वेगळी होणार आहे आणि ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन पद्धतीने त्यानंतर त्यानंतर पेपर वनच्या परफॉर्मन्सच्या आधारावर तुमचं सिलेक्शन पेपर दोन आणि पेपर तीन करता होणार आहे म्हणजे पेपर वन हा अतिशय महत्त्वाचा आहे पेपर वनमध्ये तुम्हाला अतिशय छान परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि त्याच्याच आधार तुमचं सिलेक्शन पेपर दोन आणि पेपर तीन करता होणार आहे आणि पेपर दोन आणि पेपर तीन Uh, करता जे उमेदवार शॉर्टलिस्ट करणार आहेत त्यांची संख्या ही ज्या रिक्तपदा आहेत वॅकन्सीज आहे त्याच्या चारपट उमेदवारांना पेपर दोन आणि पेपर करता बोलावणं येईल त्यानंतर पेपर दोन आणि पेपर तीन करता एक विशिष्ट तारीख ठरवण्यात येईल आणि त्याच दिवशी एकाच दिवशी हे दोन्ही पेपर होणार आहे आणि त्यामध्ये एका तासाचा गॅप असणार आहे वन आवर बिटवीन पेपर टू अँड पेपर थ्री दोन पेपरामध्ये एका तासाचा गॅप असेल आणि ते दोन्ही पेपर एकाच दिवशी घेण्यात येईल त्यानंतर तुम्हाला पेपर वनसोबतच पेपर दोन आणि पेपर तीन देणंसुद्धा आवश्यक आहे नाहीतर तुम्ही डिस्क्लिफाईड म्हणून घोषित व्हाल त्यानंतर ओनली सच कॅन्डिडेट हू क्वालिफाय पेपर वन पेपर टू अँड पेपर थ्री सेपरेटली शाल बी कन्सिडर फॉर फायनल सिलेक्शन अँड देअर मेरिट शाल बी ड्रॉन इन ऑर्डर ऑफ मार्क्स सिक्युअर इन पेपर वन ओनली सिन्स पेपर टू अँड पेपर थ्री आर ओनली क्वालिफाईंग इन नेचर हे हे गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आपल्या लक्षात ठेवायची की पेपर वन हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण आपलं जे सिलेक्शन होणार आहे ते केवळ पेपर वनच्या परफॉर्मन्सच्या भरोशावर होणार आहे त्यामुळे पेपर वनची अतिशय चांगली तयारी करायची आहे आणि पेपर दोन आणि पेपर तीनसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे हे दोन्ही पेपर देणं आवश्यक आहे अन्यथा तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे डिस्क्लिफाय होऊ शकता म्हणून हे तीनही पेपर देणं आवश्यक आहे परंतु त्यापैकी पेपर वन हा अतिशय महत्त्वाचा होणार आहे कारण त्याच्याच परफॉर्मन्सच्या भरोशावर आपलं सिलेक्शन होणार आहे आणि पेपर दोन आणि पेपर तीन हे केवळ क्वालिफाईंग इन नेचर असणार आहे आणि पेपर दोन आणि पेपर तीनमध्ये केवळ क्वालिफाय होणं आवश्यक आहे एकदा तुम्ही यामध्ये कॉलिफाय झाले की तुमचं पेपर वनचं जे परफॉर्मन्स आहे त्याच्याप्रुशा तुमची निवड होणार त्यामुळे पेपर वन हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे त्यानंतर पेपर दोन जो आहे या पेपर दोनचं पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन समजून घेऊया परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया तर यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर एम सी क्यू आणि पेन पेपर फॉर डिस्क्रिप्टिव्ह पार्ट तर यामध्ये हे परीक्षेचं स्वरूप असणार आहे कॉम्बिनेशन असणार आहे एक एम सी क्यू टाईप ऑनलाईन टेस्ट आणि त्याचबरोबर पेन आणि पेपरवर च्या आधारे डिस्क्रिप्टिव पार्टसुद्धा याच्यामध्ये असणार आहे त्यामध्ये लेटर रायटिंग किंवा लेखन अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात त्याचबरोबर एम सी क्यू टाईपसुद्धा प्रश्न असतील त्यानंतर टाईप ऑफ क्वेश्चन जो आहे तो ॲज पर प्रिस्क्राइब सिलेबस आणि त्यामध्ये सुद्धा मल्टिपल टाईप क्वेश्चन असणार आहे आणि सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्यानंतर त्यानंतर पेपर दोनमध्ये जे नंबर ऑफ क्वेश्चन आहे ते ॲज पर सिलेबस विचारले जातील त्यानंतर हे साठ मार्काची ही परीक्षा असेल आणि यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दिलेला असेल त्यानंतर पेपर दोनमध्ये जी लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर आहे ती इंग्लिश टू लोकल लँग्वेज म्हणजे मराठी इंग्लिश टू मराठी आणि व्हाईस वर म्हणजे मराठी टू इंग्लिश मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी अशा प्रकारचे प्रश्नाचेच भाषा असणार आहेत त्यानंतर आहे लँग्वेज ऑफ ॲन्सर पेपर म्हणजे आपल्याला जे उत्तर लिहायची आहेत ती आपल्याला प्रश्न वाचून ठरवावा लागेल जर आपल्याला जर प्रश्न विचारला असेल की मराठीचं इंग्लिशमध्ये रूपांतर करा तर आपल्याला इंग्लिशमध्ये लिहावं लागेल आणि इंग्लिश टू मराठी असं लिहा असं म्हटलं तर ते मराठीतून ते प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल तर ते आपल्याला प्रश्न पाहून ही भाषा ठरवावी लागेल त्यानंतर मिनिमम क्वालिफाईंग मार्क ही याप्रमाणे असणार आहे एस सी एस टीसाठी तेहत्तीस टक्के साठी सदतीस टक्के अनरिझर्वसाठी चाळीस टक्के डब्ल्यू एससाठी सदतीस टक्के पी डब्ल्यू डीसाठी तेहत्तीस टक्के तर अशा प्रकारे हे परीक्षेचं स्वरूप पेपर टूमध्ये असणार आहे त्यानंतर पेपर दोनचा सिलेबस कोणता असणार आहे ते पाहूया तर यामध्ये आहे ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू लोकल लँग्वेज लोकल लँग्वेज म्हणजे मराठी इंग्लिश टू मराठी असं ट्रान्सलेशन असणार आहे तर असे पंधरा प्रश्न आपल्याला विचारतील एका मार्काकरता एक प्रश्न असे पंधरा प्रश्न आपल्याला विचारला जातील त्यानंतर ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम लोकल लँग्वेज टू इंग्लिश म्हणजे मराठी टू इंग्लिश असं ट्रान्सलेशन करा असे प्रश्न पंधरा प्रश्न आपल्याला विचारले जातील प्रत्येक प्रश्नाकरता एक मार्क असे पंधरा प्रश्न आपल्याला विचारला जातील त्यानंतर लेटर रायटिंग इन लोकल लँग्वेज इन एटी टू हंड्रेड वर्ड्स म्हणजे पत्रलेखन मराठीतून जी लोकल लँग्वेज आहे आपली त्यातून आपल्याला पत्रलेखन करायचं आहे ऐंशी ते शंभर शब्दामध्ये तर याच्याकरता पंधरा मार्क असणार आहे त्यानंतर पॅराग्राफ शॉर्ट ए आपल्याला लिहायचा आहे लोकल लँग्वेजमध्ये ऐंशी ते शंभर शब्दाचा तर हा एक क्वेश्चन असेल टू बी अटेम्प्टेड आउट ऑफ थ्री ऑप्शन आणि याच्यासाठी आपल्याला तीन ऑप्शन दिले जातील आणि त्या तीन ऑप्शनपैकी एक एकावर आपल्याला हा शॉर्ट ए किंवा पॅराग्राफ लिहावा लागेल मराठीतून ऐंशी ते शंभर शब्दाचा तर याच्यासाठी पंधरा मार्क असेल तर असे एकूण साठ मार्काचा हा पेपर असणार आहे त्यानंतर इथे पेपर तीनचा सिलेबस दिलेला आहे स्किल टेस्ट ऑफ डाटा एंट्री फॉर ट्वेंटी मिनिट ऑन कम्प्युटर डाटा एंट्री ऑफ टू थाउजंड की डिप्रेशन्स आणि हा चाळीस मार्काकरता असणार आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा ॲडमिट कार्डच्या संदर्भात जर आपल्याला काही अडचणी आल्याच तर, तर हेल्पडेस्क नंबर या ठिकाणी दिलेला आहे तर या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करून आपण आपली समस्या त्या ठिकाणी मांडू शकतो त्याचबरोबर हा इथे ईमेल ॲड्रेससुद्धा दिलेला आहे या ईमेल ॲड्रेसवर आपण मेल करून आपन, आपण आपला प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकतो तर मित्रांनो आपल्याला सायबर कॅफेवर जाता घरच्या घरी जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तर त्यासाठी आपल्याला आपला फोटोग्राफ त्यानंतर सिग्नेचर त्यानंतर डॉक्युमेंट्सचा स्कॅन करावं लागेल आणि त्याला दिलेल्या साईजमध्ये कॉम्प्रेस करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मोबाईलमध्ये फोटो कॉम्प्रेस अँड रिसाईज हे जे ॲप्लिकेशन आहे लीट फोटो नावाचं त्याला इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्याचा वापर करून ते सगळे डॉक्युमेंट फोटोग्राफ आणि सिग्नेचरचा फोटो आपण आपल्या मोबाईलमध्ये पद्धतीत घ्यायला पाहिजे फोटो घेत असताना तो उजळ्यामध्ये घ्यायचा आहे शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये घ्यायचा आहे आपल्या मोबाईलचा फ्लॅश बंद ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा फोटोग्राफ घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटर इंटरफेस येईल त्यानंतर या ठिकाणी कॉम्प्रेस फोटोज नावाचं एक मेनू आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे फोटो कॉम्प्रेस करायचे आहे दिलेल्या साईजमध्ये तो फोटो सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी मी हा फोटो घेतो आहे माझा आणि याची साईज जी आहे ती नऊ पॉईंट तीन एम बीची आहे त्याला सिलेक्ट करतो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा एक ऑप्शन येईल आणि यामध्ये कॉम्प्रेशन मोड जो आहे क्वालिटी आणि साईज असे दोन आ, दोन प्रकार आहे तर त्यामध्ये आपल्याला साईज यावर सिलेक्ट करायचं आहे आणि आपली जी साईज आहे रेकमेंडेड साईज ती दिलेली आहे वीस के बी ते साठ के बी तर आपल्याला हा जो सिलेक्ट साईज आहे हा जो कर्सर आहे हा आपल्याला जवळपास चाळीस के बीपर्यंत न्यायचा आहे चाळीस के बीपर्यंत चाळीस ते पंचेचाळीस बीपर्यंत ठेवायचा आहे तर प्रकारे त्यानंतर आपण सिलेक्ट साईज ही एक्केचाळीस के बी ठेवलेली आहे त्यानंतर स्टार्ट कम्प्रेसिंग करायचं आहे आणि स्टार्ट कंप्रेसिंग केल्यानंतर आपला जो फोटो आहे तो कॉम्प्रेस होईल तर आता बघा या ठिकाणी माझा जो फोटो होता सुरुवातीचा तो होता नऊ पॉईंट तीन एम बीचा आणि मी त्याला अठ्ठावन्न के बीपर्यंत कॉम्प्रेस केलेला आहे आणि हा जे पी जी फॉर्मॅट आहे जो म्हणजे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना आवश्यक आहे तो जे पी जी फॉर्मॅटमध्ये ह्या कॉम्प्रेस आहे आणि त्याची साईज ही अठ्ठावन्न के बी झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला जी सिग्नेचर आहे आपली तीसुद्धा स्कॅन करून कॉम्प्रेस करायची आहे तर सिग्नेचरची साईजसुद्धा अतिशय कमी आहे तीसुद्धा या ॲपच्या या मदतीने आपण सहज कॉम्प्रेस करू शकतो आणि डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंटसुद्धा दिलेल्या साईजमध्ये आपण कॉम्प्रेस करू शकतो या ॲपच्या या या मदतीने तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसह एका नवीन व्हिडिओमध्ये